नमस्कार मित्रांनो, गायकवाड अकॅडमी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा. आणि मित्रांनो, इंस्टाग्रामवर पण आपली गायकवाड अकॅडमी आहे, फॉलो करा. मित्रांनो, आज आपण तुम्हाला दिसत असेल काय बघणार आहे आपण, कोणता खेळाडू कोणता खेळ खेळतो. एकदम कडक ट्रिक आहे, फक्त बघायचं त्याच्या नावातच आहे सगळं. त्याच्या नावातच तो कुठला खेळ खेळतो ते सांगतोय. फक्त व्हिडिओ नीट बघायचा आणि नीट लिहून काढायचा, ठीक आहे? टाइम न घालवता आपण पहिल्याकडे जाऊया. अपर्णा पोपट ही कुठल्या खेळाशी संबंधित आहे? तर कुठल्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन. मला सांगा तिचं नाव काय आहे? अपर्णा. अपर्णावरून आपण काय बनवलं? अपार्टमेंट. बरोबर आहे, अपर्णा अपार्टमेंट. मला सांगा, आपण जर अपार्टमेंट मध्ये राहत असेल तर अपार्टमेंट मध्ये आपण काय पोत्यावर राहणार आहे, बेडवरच राहणार आहे की? म्हणजे बेडवरनं काय झालं? बॅडमिंटन. समजते का? अपर्णावरनं काय झालं? अपार्टमेंट. अपार्टमेंट मध्ये काय असतं? बेड असतं का नाही? बरोबर आहे, बेडवरनं काय झालं? बॅडमिंटन. समजतंय का नाही? नंतर बघा, प्रकाश पादुकोण हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन. आता बघा, प्रकाश, प्रकाश म्हणजे काय? लाईट. बरोबर आहे का नाही? मला सांगा, बेडरूम मध्ये लाईट असते का नाही? बरोबर आहे का? बेडरूम मध्ये आपण काय चिमणीवर अभ्यास करतोय का? बेडरूम मध्ये लाईट असणारच आहे. म्हणजे काय? प्रकाश म्हणजे लाईट. लाईट कशात असते? बेडरूम मध्ये. म्हणजे प्रकाश पादुकोण कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? बॅडमिंटन. समजते? नंतर बघा, आकर्षक कश्यप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन. आकर्षक म्हणजे काय? अट्रॅक्टिव, एकदम आकर्षित आहे भाऊ. पण आकर्षित काय आहे? बेड आहे. एकदम टॉप टिप आहे राव, कशा भारी लगा त्यावर तसलं काय काय आहे. आकर्षित काय? बेड. म्हणजे बॅडमिंटन. समजतंय? नंतर अनूप श्रीधर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन. अनूप म्हणजे काय हो? वेगळा. बरोबर आहे का नाही? अनूप म्हणजे काय? वेगळा. आपण म्हणतोय का नाही, सगळ्या जगापेक्षा माझा बेड आहे ना एकदम वेगळा आहे, एकदम बेडच घाण झालाय. म्हणतोय का नाही, वेगळा बेड आहे माझा, म्हणजे बॅडमिंटन. मित्रांनो, समजतंय का नाही? सांगा बरं, कशी वाटते ट्रिक? बघा, लक्ष द्या, अजून एकदा सांगतो. अपर्णा पोपट अपार्टमेंट मध्ये काय असतं? बेड असतं. आपण साहजिकच आहे, पोत्यावर राहत नाही, बेडवर राहतो. प्रकाश पादुकोण, प्रकाश म्हणजे काय? लाईट. बेडरूम मध्ये लाईट असते का नाही सांगा पर? म्हणजे बॅडमिंटन. नंतर आकर्षक कश्यप, आकर्षक वरनं काय झालं? आकर्षित. आकर्षित काय? बेड आहे. म्हणजे बॅडमिंटन. ओके. अनुप, अनुप म्हणजे काय? वेगळा. माझा बेड आहे ना जगापेक्षा वेगळा आहे, म्हणजे बेडवरनं काय झालं? बॅडमिंटन. हे चार नावं पाठ झाले असतील तुमची, 100% गॅरंटी देऊन सांगतो. आता पुढची चार नावं, अश्विनी पोनप्पा बॅडमिंटन. आता बघा, अश्विनी, मला सांगा अश्विनीवरनं काय झालं? अश्विनी. आता मुलीचं नाव आहे काय? अश्विनी. मुलं सांगा बेडवर झोपतेत, मग मुली पण कशावर झोपतात? बेडवरच झोपतात का नाहीत? म्हणजे काय? बेडवर. म्हणजे बॅडमिंटन. अश्विनी नावाची मुलगी आहे, ती पण बेडवर आरामात अभ्यास करत बसते, निवांत झोपलेली असते. बघा, बॅडमिंटन. अश्विनी पोनप्पा कुठल्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन. ओके. दीपाकर भट्टाचार्य कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन. दीपाकर वरनं काय झालं? दीप. बरोबर आहे. दीप म्हणजे काय? दिवा. बरोबर आहे का नाही? आपण दिवा कुठं लावतो अभ्यास करताना? समजा बेडरूम मध्ये अभ्यास करत बसलोय, लाईट गेली, दिवा लावतो का नाही? कशामध्ये लावतो? बेडवर लावतो का नाही? तिकडे पेटू दे नाहीतर जळू दे. बरोबर आहे का नाही? दीपाकर भट्टाचार्य काय? बॅडमिंटन. दीप म्हणजे काय? दिवा. दिवा कुठं लावला? बेडरूम मध्ये लावला. बॅडमिंटन. समजते? नंतर बघा, पी व्ही सिंधू सर्वांना माहिती आहे, बॅडमिंटन. पी व्ही सिंधू कुठल्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन. आता बघा, तरी पण कोणाला लक्षात राहत नसेल तर लक्षात ठेवा, पी व्ही, पी व्ही वरनं काय झालं? पी व्ही सी पाईप झाली का नाही? मला सांगा, पी व्ही सी पाईप जर लावताना ते सुलोचन असतं का, हाताला लागलं ना, हाताचं एवढं बॅड हाल होतं ना, ते निघतच नाही, हाताचं सगळं कातडं निघून जातं. बॅडवरनं काय झालं? बॅडमिंटन. पी व्ही सिंधू कुठल्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन. नंतर सायना नेहवाल, नेहवालवरनं काय झालं? बॅडमिंटन. आता मला सांगा, कुणाला सगळ्यांना माहीत असेल, जरी कुणाला माहीत नसेल तरी पण सांगतोय, सायना, मला सांगा, साय, तुम्हाला दुधावरची साय माहित आहे का नाही? बरोबर आहे. दुधावरची जर साय आपण जर नाही खाल्ली ना, आपलं बॅड हाल होतं, एकदम बॅड हाल. आपल्याला सकाळ सकाळ चहामध्ये दुधाची साय पाहिजेच हो. म्हणजे बॅडवरनं काय झालं? बॅडमिंटन. समजते का नाही? मित्रांनो, ट्रिक खरंच सांगतो, बनवायला खरंच खूप वेळ लागतो. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, ठीक आहे? अजून एकदा सांगतोय, अश्विनी पोनप्पा आपल्या वडिलांनी किंवा
अश्विनी, अश्विनी कुठं राहते? बेडवर राहते, निवांत अभ्यास करते, मस्तपैकी झोपते बेडवर बॅडमिंटन. दीपाकर भट्टाचार्य, दीपवरनं काय झालं? दिवा. दिवा कुठं लावतो आपण? बेडरूममध्ये बॅडमिंटन. पी व्ही सिंधू, पी व्ही वरनं काय झालं? पी व्ही सी पाईप. पी व्ही सी पाईपला जर आपण सुलोचन लावलं आणि सुलोचन जर हाताला लागलं, एकदम बॅड हाल होतं राव, कातडच निघत नाही हाताचं. ओके. सायना नेहवाल, साई. मला सांगा, साई जर नाही खाल्लं सकाळी तर आपलं काय होतं? बॅड हाल होतं का नाही? मग बॅडवरनं काय झालं? बॅडमिंटन. ओके. नेक्स्ट बघा, संजना रमेश कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बास्केटबॉल. आता मला सांगा, संजना नावाची मुलगी आहे, ती कुठे गेले? म्हणजे ह्याला गेले, शॉपिंगला गेले. मग शॉपिंग करताना ती काय घेऊन जाणार आहे? बास्केट घेऊन जाणार आहे का नाही? काय घेऊन जाणार आहे? बास्केट. मग बास्केटवरनं काय झालं? बास्केटबॉल. संजना नावाची मुलगी शॉपिंगला गेले. कसे गेले? बास्केट घेऊन. आज लय शॉपिंग करणार आहे ती. ओके. त्यामुळे बास्केटबॉल. मिताली राज कुठल्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट. मला सांगा, शब्द काय पकडला? राज. आपल्या भारतावर सगळ्यात जास्त राज कोणी केले? भारताचा राजा कोण आहे? क्रिकेट आहे का नाही? सगळी पूर्ण रात्रंदिवस क्रिकेटची मॅच, IPL बघ, वर्ल्ड कप बघ, क्रिकेट खेळ. म्हणजे मिताली राज कुठल्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट. समजतं? नंतर बघा, राणी रामपाल कुठल्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी. राणी म्हणजे कोण असतं? बायको असते का नाही? राणी कोणाला म्हणतो आपण? बायकोला म्हणतो. आणि बायकोच्या हातात चावी असते ते का नाही? घरातली सगळी चावी त्याच्याकडे, कपड्याची चावी, नंतर कशाचे अजून पैसे कुठं ठेवायची जी चावी सगळी राणीकडे आहे, म्हणजे बायकोकडे. चावीला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? की म्हणतो का नाही? की. हॉकी. म्हणजे राणी रामपाल कुठल्या खेळाशी संबंधित आहेत? हॉकी. नंतर नारायण कार्तिकीयन कुठल्या खेळाशी संबंधित आहे? कार रेसिंग. कसं लक्षात ठेवायचं बघा, तुम्हाला माहिती आहे त्या नारायण नारायण करत एक माणूस वर असा हवेत जायचं बघा, ते देवाला भेटायचं. मग ते नारायण नारायण करत एकदम लगेच इकडं गायब झालं की लागलं तिकडंच असणार, लगेच ते दुसऱ्या माणसाकडे असणार. त्यावेळेस ते काय वापरत होतं? कार वापरत होतं, एकदम स्टँडर्ड कार होतं. नारायण नारायण म्हणत होतं का नाही? काय म्हणायचं? नारायण नारायण. बरोबर आहे का? अजून एकदा रिकॉल करतोय बघा, संजना रमेश कुठल्या खेळाशी संबंधित आहे? बास्केटबॉल. संजना नावाची मुलगी आहे, काय करायले? शॉपिंग करायला गेले. मग शॉपिंग मध्ये काय घेते ती? बास्केट घेऊन गेले. जास्त शॉपिंग आहे, हातात कसं आणणार आहे ती, म्हणून बास्केट घेऊन गेले. मिताली राज आपल्या राजवरनं काय झालं? राजा. भारतावर राज कोणी केले? क्रिकेटने केले का नाही? म्हणजे क्रिकेटच्या संदर्भातले. राणी रामपाल, राणी म्हणजे कोण? बायको. मग बायकोकडे काय असतात? घरातल्या सगळ्या चावी तिच्याकडे आहेत, कपड्याची चावी, पैशाची चावी. चावीला काय म्हणतो? की. हॉकी. नारायण कार्तिकीयन, नारायण नारायण, तो कसं फिरतोय? कार मध्ये फिरतोय, तेव्हा कार होती, म्हणजे कार रेसिंग. समजते? 12 नावं तुमची तोंडपाठ झाली असल्याची 100% गॅरंटी देतो. ठीक. नेक्स्ट बघा, सुनील छत्री कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉल. आता मला सांगा, शब्द काय पकडला? छत्री. आपण पावसाळ्यात छत्री वापरतो का नाही? जर पावसाळ्यात आपण छत्री वापरली, आपलं पाय भिजतेत का कधी? छत्री वापरलं अजिबात पाय भिजत नाही. तर ट्रिक आहे, पाय भिजतच असते. तर ट्रिक आहे ते, समजून घ्यायचं आहे. पायाला आपण काय म्हणतो? फूट म्हणतो का नाही? फूट. फूटला काय झालं? फुटबॉल. समजते? सुनील छत्री, छत्रीवरनं काय झालं? आपण पावसाळ्यात छत्री वापरतोय, बरोबर आहे. मग छत्री जरी वापरली तर आपले पाय भिजतातच का नाही? पायाला काय म्हणतो? फूट. फूटवरनं काय झालं? फुटबॉल. ओके. नंतर हिना सिंधू कुठल्या खेळाशी संबंधित आहे? शूटिंग. आता बघा, सिंधू, सिंधू वरने तुम्हाला कपिल शर्मा मधला सिद्धू बाजी माहित असेल बघा. सिद्धू बाजी तो काय करतो? उगच बिनकामाचा हसत असते. काय करतोय? शूटिंग करतोय ना, पैसा भेटतोय. हसायला काय जाते? हसून पैसा कमवते तिथे. म्हणजे कुठल्या खेळाशी संबंधित आहे? शूटिंगच्या. समजते? हिना सिंधू कुठल्या संबंधित आहे? शूटिंग. म्हणजे सिंधू वरनं काय झालं? सिद्धू बाजी, कपिल शर्माचा शो, तो काय करतोय? शूटिंग करतोय आणि पैसा भेटतोय, शूटिंग. नंतर महेश भूपती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? टेनिस. मला सांगा, शब्द काय बनवला? पती. मला सांगा, पतीने किती पण चांगले काम करू द्या, बायको नावं ठेवणार म्हणजे ठेवणार, 100% ठेवणार. आणि पतीला मार्क किती देते? 10. हे माझा पती बिनकामाचा निस्तार, त्याला 100% 10 मार्क देतो बघ. 10 म्हणजे काय झालं? टेनिस. समजतंय? पतीने किती पण चांगलं काम करू द्या, बायको त्याला 100% 10 मार्क देते. 10 म्हणजे किती? 10. ट्रिक आहे मित्रांनो, तसं काही नसतं, ट्रिक आहे. आपल्याला मार्क भेटायचे फक्त. नंतर शिव थापा कुठल्या खेळाशी संबंधित आहे? बॉक्सिंग. बघा,
थापा हो का शिव थापा थापावरनं काय झालं थप्पा थप्पा मारते ती नाही ती नवरा बायको थप्पा थप्पा संध्याकाळी मस्तपैकी एकमेकाला मारते ती मारते ती नाही ती बायकोनं काय जर चूक केली नवरा थप्पा थप्पा बॉक्सिंग करून बायकोला मारतो का नाही बरोबर आहे म्हणजे काय झालं थप्पा थप्पा बॉक्सिंग समजते का बघा शिव थापा थप्पा थप्पा नवरा बायकोला मारतो काय तर बायकोनं चूक केली ना नवरा थप्पा थप्पा बॉक्सिंग करत मारतो तिला म्हणून बॉक्सिंगच्या संदर्भातले ठीक बघा अजून एकदा रेकॉर्ड करतोय सुनील छत्री छत्रीवरनं काय झालं छत्री आपण पावसाळ्यात वापरतो बरोबर आहे छत्री जरी वापरली तर आपले पाय असतात ना जे फूट असतात ना ते भिजतात फूट म्हणजे काय फुटबॉल हिना सिंधू सिद्धूपाजी कपिल शर्माचा शो तो हसून पैसा कमवतोय म्हणजे हसण्यासाठी तो शूटिंग करतोय शूटिंगच्या संदर्भातले नंतर महेश भूपती नवऱ्यानं किती जरी काम करू द्या पतीनं बायको तिला 100 पैकी 10 मार्क देतो त्याला किती मार्क देते 10 मार्क देते 10 म्हणजे काय 10 10 ओके शिव थापा थपा थपा जर बायकोनं काय चूक केली तर नवरा बायकोला थपा थपा बॉक्सिंग सारखं मारतो काही विचार करत नाही थपा थपा मारतो बॉक्सिंग ओके इथं 16 नावं 100% पाठ झालेली तुमचे नेक्स्ट बघा मनू भाकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर कुठल्या खेळाशी संबंधित आहे शूटिंग मला सांगा मनू भाकरवरनं शब्द काय बनला भाकर आपण चपाती भाकर खातो का नाही मग पोटाला भाकर मिळण्यासाठी पैसा लागतो का नाही सांगा आपण साहजिकच आहे कोण ह्या जगात भाकर बिकर आणून देत नाहीत जर तुमच्याकडे पैसा असेल ना मगच तुम्हाला भाकर आहे मग पैसा कमवण्यासाठी काय करावं लागतं शूटिंगला जावं लागतं कुठं जावं लागतं शूटिंगला म्हणजे मनू भाकर कुठल्या खेळाशी संबंधित आहे शूटिंग संपला विषय नंतर मनिका बत्रा कुठल्या खेळाशी संबंधित आहे टेबल टेनिस बत्रा शब्द काय पकडायचा बत्रा बत्रावरनं काय झालं जत्रा तुम्ही जर कुठल्या पण जत्रेत जावा टेबलच असतात बघा ज्यूसचं टेबल बोंग्याचं टेबल टेबल फुग्याचं टेबल सगळं जत्रेत टेबलच टेबल आहेत म्हणजे टेबल टेनिस ओके नंतर जी साथियान कुठल्या खेळाशी संबंधित आहे टेनिस शब्द काय पकडला साथी साथी म्हणजे कोण नवरा बायको बरोबर आहे का नवरा बायको सोबत राहते ती मग बायको नवऱ्याला मार्क किती देते तुम्हाला सांगितले आता 10 फक्त 10 100 पैकी म्हणजे 10 टेनिस संपलं विषय 20 नवास तोंडपाठ झाले असल्याची गॅरंटी देतो हे तरी पण आपण काय करू अजून एकदा रिकॉल करू मनू भाकर भाकर जर मिळवायचं असेल ना तर तुम्हाला काय करावं लागतं शूटिंगला जावं लागतं म्हणजे मनू भाकर कुठल्या खेळाशी संबंधित आहे शूटिंग नंतर मनिका बत्रा बत्रावरनं काय झालं जत्रा जत्रेत गेलं ना सगळं टेबलच आहे फुग्याचं टेबल बोंग्याचं टेबल भेलचं टेबल टेबल टेनिस जी साथियान साथीवरनं काय झालं नवरा बायको बायको नवऱ्याला मार्क किती देते 10 मार्क म्हणजे किती 10 संपला विषय मित्रांनो ट्रिक कशी वाटली कमेंट्समध्ये प्लीज सांगा लक्षात राहतंय का नाही ते सांगा ओके थँक्यू सो मच मित्रांनो